20 जून 2021 रविवार आणि आम्ही चाललो आहोत तामिनीगडाच्या खाली असलेल्या घनगड किल्ल्यावर। आता आम्ही तामिनीगडाच्या परिसरामध्ये प्रवास करीत आहोत आणि आपण पाहू शकता नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि ढगाळलेलं वातावरण या भागात भरपूर पाऊस असतो। घनगड किल्ल्यावर आपल्याला यायचे असेल तर पुण्यावरून एक्सप्रेस हवे मार्गे लोणावळा, लोणावळावरून डावीकडे टायगर हिल पॉइंट मार्गे भांबुडा या गावी यावे लागते व भांबुडा गावाच्या पुढे 2 किलोमीटर अंतरावरती एकुले ह्या गावी यावे लागते। लोणावळा ते एकुले या गावाचे अंतर 40 किलोमीटर आहे। तसेच आपण पुण्यावरून निघालात तर पिरंगुट पौड मुळशी मार्गेही भांबुडा आणि एकुला या गावी येता येते। नमूदचे अंतर जवळपास 50 किलोमीटर आहे। घनगड या किल्ल्याचा इतिहास पाहिला असता पेशवे काळात बरेचदा या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर केलेला आढळून येतो। घनगडचा प्रवास कोळी सामंताकडून निजामशाहीकडे आणि पुढे अलीशहानंतर मराठ्याकडे आल्याचा उल्लेख दिसून येतो। कोकणात उतरणाऱ्या वाटेवर नजर ठेवण्यासाठी व कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता। नमस्कार, आज 20 जून 2021 आम्ही आलो आहोत घनगड किल्ल्यावर। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हा घनगड किल्ला भांबुडे व शेवटचे गाव एकुल्या या गावाच्या पायथ्याशी असलेला घनगड किल्ला, गावातील ही जिल्हा परिषद शाळा आणि हे दिसणारं खूपच सुंदर आणि नयनरम्य असं दृश्य। गडावर जात असताना ठिकठिकाणी ओढे नाले ओसंडून वाहत होते। सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे या भागामध्ये प्रचंड असे धुके पडलेले, अचानक कोसळणारा मोठा पाऊस आणि वाहणारे तळाचे पाणी या ठिकाणी दिसून येत होते। घनगड गडावर जाण्याची वाट ही अतिशय घसरडी असून पहा कसं जावं लागतंय मावळ्यांना, घसरत घसरत का होईना मावळे चाललेले आहेत। अतिशय बिकट वाट आणि या गडावर जय जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी हरा 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की। खूप सुंदर असं वातावरण किल्ल्याकडे जात असताना पाऊस पण गेलेला आहे किल्ल्याचा आणि निसडा असा रस्ता झालेला आहे। काही गडप्रेमी सगळे लोक आले होते या किल्ल्यावरती, त्यात उतरून परत जात आहेत। या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे, 2 मंदिर आहे त्या ठिकाणी। वर प्रवेश केल्यानंतर गडाकडे जाणं ही वाट, सध्या पाऊस चालू आहे। आज 20 जून मुसळधार पाऊस चालू आहे। रविवार आम्ही बाहेर आलो आहोत,
या भागात थोडा जास्त पाऊस असतो, पण सुंदर अशी वाट, सुंदर असा नजारा, आपण जंगलात चालतो असा फील व्हावा. आता आपण समोर पाहतोय एक मंदिर असून मुक्काम करण्याची उत्तम सोय आहे, मात्र या ठिकाणी पाणी नाही, त्यामुळे थोडीशी अडचण आहे. मात्र मंदिर, जुने शिलालेख या ठिकाणी आढळून येतात. आणि याच वाटेने आपण जेव्हा पुढे जातो, थोडेसे अंतर चढून वर गेल्यानंतर आपण किल्ला आणि खिंडीच्या या डावीकडील बाजू असलेल्या खिंडीजवळ पोचतो. कोकणाच्या बाजूने गेलेली ही खोल दरी दिसते. हा गडाचा भारील भाग असून येथे या दरीवर व समोरच्या डोंगरावर लक्ष ठेवण्यासाठी कड्यात एक गुहा खोदलेली आहे. आता गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचत आहोत. सध्या जोरात पाऊस सुरू आहे, ओसंडून पाणी वाहत आहे, रस्ता निसरडा आहे, शेवाळलेला आहे. आणि किल्ल्याच्या सभोवताली पाहता संपूर्ण पवना परिसर म्हणा किंवा मुळशी धरणाचा बॅकवॉटर आपल्याला दिसून येतो. हा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार अजूनही खूप चांगल्या स्थितीत आहे, भक्कम स्थितीत आहे. त्याची काही 2013 साली डागडुजी करण्यात आली होती. या वाटे आपला पहिला प्रवेश होतो, गडाचा पहिला भाग आपल्या नजरेस पडतो. आणि पुढे गेल्यानंतर डावीकडे दिसते ती वर चढायची शिडी, लोखंडी शिडी, जी नुकतीच एका ट्रेकर संस्थेने लावलेली आहे. समोर दिसते ती गुहा. या गुहेमध्ये कमीत कमी 10 ते 15 लोक रात्री मुक्काम करू शकतात. इथे काही लोकांनी मुक्काम करून स्वयंपाक केलेला दिसतो. ह्या गुहेची आतली परिस्थिती, बरेचसे ट्रेकर हे रात्री मुक्काम करतात, या ठिकाणी ग्रुपने येतात. ह्याच ठिकाणी आता आपल्याला समोर दिसती ती एक लोखंडी शिडी आहे. पूर्वी ही शिडी या ठिकाणी नव्हती, त्यामुळे या दगडावरून दगडास खाच खळी करून आपणास वरती जाणे आवश्यक होते. मात्र या भागातील शिवप्रेमी गडकोट किल्ले संस्था शिवाजी ट्रेल या संस्थेनी ही लोखंडी शिडी बसवलेली आहे. आणि ही शिडी बसवल्यामुळे वरती जाणे शक्य झालेले आहे. शिडीवरून वर चढत असतानाही अंगाचा थरकाप उडत असतो, कारण जोराचा वारा वरून अंगावर पडणारं पाणी, शेवाळलेला दगड आणि एक थरारक असा अनुभव शिडीवरून वर चढत असताना. हे आमचे मित्र रवींद्र साळवे वर चढत आहेत, पुढे महेश बेंदुकडे, महेश मूळ गेलेले आहेत आणि आता मी पण जाणार आहे.
मी म्हणजे किरण देशमुख या शिडीवाटे वर जाणार आहे। हा धनगड किल्ल्याचा थोडासा थरारक ॲज अ ॲडव्हेंचर असा हा पार्ट। बरेच महिला वर्ग या ठिकाणी घाबरतात, मात्र जे लोक नेहमी ट्रेकिंग करतात त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही। थोडंसं जपून चालावं लागतं, काळजी घ्यावी लागते, काही गडबडून चालत नाही। या ठिकाणी जर पाय घसरला तर आपण खोल दरी जाऊन पडू शकता, त्यामुळे काळजी घ्यावी लागते। आता आम्ही बालेकिल्ल्याकडे वर जात आहोत। शिडी चढून वर आल्यानंतर येथे मात्र काहीच पर्याय नाही। दगडाला बऱ्याच ठिकाणी खास खळगे करण्यात आलेले आहेत, त्याचाच आधार घेऊन आपणास वर चढावे लागते। सध्या सुरू असलेला पाऊस, सोसाट्याचा वारा आणि शेवाळीला दगड यामुळे घसरून पडणे शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आम्ही वर चढत आहोत। आता मी गडावरती प्रवेश केलेला आहे। वरती हा बालेकिल्ला व गडमाथ्यावरील झेंडाचा परिसर असून या ठिकाणी बांधकामाचे अवशेष दिसून येतात। दरवाजाच्या डाव्या बाजूला दुबजली मोठा बुरुज होता, तो मात्र आता पूर्णपणे कोसळलेला दिसून येतो। यामध्ये तोफेसाठी धरोके आहेत। हा बुरुज पाहून दरवाजाकडे आपल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते। किल्ल्याच्या माथ्यावर आजूबाजूला विस्तीर्ण असा घाटमाथा आहे आणि कोकणचे सुंदर दर्शन होते। सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर, तसेच नाणदांड घाट, सवाशिनीचा घाट। बालेकिल्ल्यावरती धुक्याचं इतकं मोठं प्रमाण होतं, आम्हाला बालेकिल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्याचा आणि किल्ल्याच्या खालचा एकही व्ह्यू घेता आला नाही। या ठिकाणी पाण्याचे टाके आहेत, नैसर्गिक पाणी आहे आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जी पडझड झाली होती, दरड कोसळली होती, त्या दरडीतून इथे एक नैसर्गिक अशी गुहा तयार झालेली आहे। आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। खूप प्रचंड प्रमाणात धुके आहेत, रिमझिम असा पाऊस आहे। धुक्यात हरवलेला किल्ले घनगड। आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे आपण पाहू शकता त्या गडाच्या कातळाची मोठी अशी दड खाली कोसळलेली आहे, मात्र ती कोसळ खाली न पडता तशीच दडीला टेकून उभी आहे, त्यामुळे नैसर्गिक अशी आतमध्ये गुहा तयार झालेली आहे।
महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचवावी, तसेच माझ्या शिवाजी महाराजांनी व त्याच्या मावळांनी हे गड किल्ले कसे बांधले, कसे सांभाळले, स्वराज्य कसं स्थापन केलं याचा इतिहास आपणा सर्वांना माहिती व्हावा या उद्देशाने आम्ही दर रविवारी एका किल्ल्याला भेट देऊन त्याचा व्हिडिओ तयार करून सविस्तर माहितीपर आपणास देण्याचा प्रयत्न करीत आहोत। तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे व कॉमेंट्स कराव्यात। या ठिकाणी घनगड किल्ल्याची माहिती संपली। पुढील भागात नवीन किल्ला, नवीन माहिती। जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भवानी, हर हर महादेव।